जासेगृप ग्रामपंचायतीमध्ये आज सरपंच पदासाठी निवडणूक संपन्न झाली. जासेगृप ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. या प्रसंगी सरपंच निवडणुकीमध्ये अनंत सांगू पाटील यांची बिनविरोधपणे सरपंच पदावर नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी माजी सरपंच संतोष घरत, चंद्रशेठ घरत, नरेश घरत, दत्ता घरत, निवडणूक अधिकारी तानाजी पाटील, उरण विधानसभेचे युवक अध्यक्ष रवी घरत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंच अनंता पाटील यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संतोष घरत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की माझ्या कार्यकाळामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मला योग्य ते सहकार्य केलं. तसेच नवनिर्वाचित सरपंच अनंत पाटील यांना देखील ग्रामपंचायत सदस्यांनी योग्य ती मदत करावी अशा भावना यावेळी संतोष घरत यांनी व्यक्त केल्या. 2 वर्षाची माझ्या आतून कामं झाली ती माझ्या सदस्यांच्या सहकार्यामुळे आणि प्रामुख्यानं दत्ता घरत आणि गणेश पाटील यांनी जे आम्हाला वेळोवेळी पाठपुरावा केला आमच्यासाठी दिवस दिवसभर अलिबाग शिडको ऑफिस असो, पंचायत समिती असो, तहसीलदार ऑफिस असो आमच्यासाठी दिवस दिवस मोडून त्यांनी जो आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामुळंच आम्ही आज जासई ग्रामपंचायतीवर एवढा ताठ मानेनं किंवा अभिमानाने सांगू शकतो की आम्ही चांगली कामं केली आणि यापुढेही होतील अशी ग्वाही देऊन अनंत पाटील यांना शुभेच्छा देऊन आजच्या सभेकरता पुढे चालावं. दरम्यान यावेळी रवी घरत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना नवनिर्वाचित सरपंच अनंत पाटील यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या. सरपंच अनंत पाटील यांना मी शुभेच्छा देतो त्यांचा आयु आरोग्य सुखसमृद्धीनं भरभराटीनं आणि जासईसाठी त्यांनी जे नियोजित कार्यक्रम ठेवले ते ईश्वर त्यांचे पूर्ण करो. मित्रांनो, सरपंच येतात जातात, प्रत्येकाची बोलताना की एक मरावे पण कीर्तिरूपे उरावे आपण नेहमी म्हण म्हणतो जे जो माणूस जातो त्याला, परंतु प्रत्येकाने काही ना काही कीर्ती इथं ठेवलं आहे. संतोष घरत यांनी चांगल्या पद्धतीनं इथं नेतृत्व केलं आहे. जी नागरिक सुविधा पुरवायला पाहिजे ती सुविधा पुरवण्यासाठी 210% संतोष घरत हे सक्षम नेतृत्व या ग्रुप ग्रामपंचायत जातीला मिळालं होतं आणि आमच्या हे आज अनंत पाटील आहेत. जरी वयानं जरी मोठे असले तरी पण त्यांनी रिटायरमेंट नंतर आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की रिटायरमेंट नंतर तुम्ही मित्रांनो करणार काय, पण या माणसाने रिटायरमेंट नंतर नेतृत्व स्वीकारले ते समाजाचे हित करण्यासाठी आणि खरोखर प्रत्येकाने हे करावं. जेव्हा आपण आपले संपूर्ण जीवन निवृत्त होतो तेव्हा त्या रिटायरमेंट नंतर राहिलेला काल समाजासाठी द्या, गावासाठी द्या आणि खरोखर यांची मी मनापासून स्तुती करतो की यांनी हा राहिलेला काल आज एक विकास कामासाठी दिला आहे, समाजाच्या हितासाठी दिला आहे आणि गावाच्या विकासासाठी दिला आहे हे मी या ठिकाणी आवर्जून मित्रांना सांगतो.